संयम बाळगणं हे आवश्यक आहे असं आमचं मत आहे। वस्तुतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात, यामुळे एखाद वेळेस कोणाच्या मनामध्ये संताप तयार होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध करून व्यक्त केला जाऊ शकतो। हे सांगत असताना त्याच्यावर ज्या प्रकारे सरकार कारवाई करताय त्याचं बिल्कुल समर्थन केलं जाऊ शकत नाही। म्हणजे एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारू, अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो, भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भारतीय जनता पक्ष पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय। खरं म्हणजे ज्या प्रकारे पोलिसांचा ची कारवाई करण्यात आली आहे, मला कधी कधी आश्चर्य वाटतं शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारत मातेला शिव्या देतो, हिंदूंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करायची हिम्मत नाही तुमची, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता, आणि या ठिकाणी मात्र अख्खं पोलीस फोर्स नारायणराव राणेंना पकडण्याकरता आता नाशिकहून निघालाय, मग दुसरं पुण्याहून निघालाय। खरं म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये हा कॉग्निझेबल ऑफेन्सच नाही, हा कायद्याच्या भाषेतला कॉग्निझेबल ऑफेन्स नाही, पण त्याला ऑफेन्समध्ये जबरदस्ती कन्व्हर्ट करायचं। आणि मी तर त्या आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं ते का स्वतःला छत्रपती समजतात का, की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, कोणत्या कायद्याने हा अधिकार दिलाय? मुळामध्ये हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, तो कॉग्निझेबल जर केला तुम्ही तरी जे सेक्शन लावले आहेत त्या सेक्शनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्यांची जबानी घ्यावी लागेल, त्यांची बाजू ऐकावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला कारवाई करता येईल। मात्र ज्या प्रकारे पोलिसांचा गैरवापर चाललेला आहे आणि महाराष्ट्रांच्या पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, मी 5 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे, त्यांची क्षमता मला माहिती आहे आणि संपूर्ण देशामध्ये निष्पक्ष पोलीस म्हणून महाराष्ट्राचं पोलीस दल ख्याती प्राप्त आहे। पण आत्ता ज्या प्रकारे या पोलीस दलाचा ऱ्हास मी पाहतोय, सरकारने बस म्हटल्यानंतर काही लोक लोटांगण घालतात, कायदा जिथे योग्य असेल तिथे कारवाई केलीच पाहिजे, पण केवळ सरकारला खुश करण्याकरता पोलीस दल जर कारवाई करायला लागलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची प्रतिमा ही तशी राहणार नाही। आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांड झाली आहे त्या वसुली कांडांमुळे महाराष्ट्रातल्या प्रामाणिक पोलिसांवर देखील देशातल्या इतर पोलीस दलाचा किंवा लोकांचा ची जी नजर आहे ती नजर बदललेली आहे। आणि अशा परिस्थितीत ज्या प्रकारे पोलिसांचा वापर हे सरकार करत आहे, मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये पोलीस जीवी सरकार झालंय। प्रत्येक वेळी
उच्च न्यायालयातनं चपराक पडते. अगदी अर्णवपासनं कंगनापासनं तर काल परवाच्या विविध विषयांपर्यंत प्रत्येक वेळी झालेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्यानंतर देखील पोलिसांना आपला बदला घेण्याचं उपकरण तयार करायचं हे जे काही या सरकारमध्ये चाललेलं आहे ते योग्य नाही आहे. आणि पोलिसांनाही मी एवढंच सल्ला देऊ इच्छितो, मी काही धमकी बिमकी देत नाही, सल्ला देतो आणि एवढाच माझा सल्ला आहे की कायद्याने काम करा. बेकायदेशीर काम करणारे पोलीसवाले आत्ता कुठे आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याने काम केलं पाहिजे. एकाच ऑफेन्सवर तीन तीन ठिकाणी ऑफेन्स रजिस्टर केले जातात, तीन तीन टीम त्या ठिकाणी जातात, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सला कॉग्निजेबल केलं जातं. जरा दाखवा ना शर्जिल उस्मानी करता ही ताकद. आणि यामध्ये मी पुन्हा सांगतो, राणे साहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार बेकायदेशीरपणे पोलिसांचा गैरवापर करते आहे संपूर्ण भाजप राणेसाहेबांच्या पाठीशी उभं राहणार. आणि मला आश्चर्य वाटतं सत्ता पक्षाचे शिवसेनेचे लोक दगडफेक करतायत आणि चॅनलवर इंटरव्ह्यू देताना सांगतात आम्हाला उद्धवजींनी सांगितलं. हा कोणता ऑफेन्स आहे मग, याच्यावर काय कारवाई होणार आहे? आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जर कोणी हल्ला केला तर खबरदार, ते सहन नाही होणार, ते सहन केलं जाणार नाही. आम्ही हिंसा करत नाही, आम्ही राडेबाज नाही, आम्ही राडा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर वगैरे जर कोणी चालून आलं ना, पोलिसांची मदत असेल तुम्हाला, पण आम्ही काही त्यांनी दबणारे लोक नाही आहोत, आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोक आहोत. उद्या जर आमच्या कार्यालयांवर हल्ले झाले आणि मी त्या त्या पोलीस आयुक्तांना सांगून देतो आमच्या कार्यालयावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेते त्या पोलीस आयुक्ताच्या कार्यालयासमोर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करू. कायद्याचं राज्य असलं पाहिजे, तालिबान नाही आहे, कायद्याचं राज्य असलं पाहिजे. त्यामुळे एकूणच ज्या प्रकारे पोलिसांचा गैरवापर चालला आहे हे योग्य नाही आहे. आणि अवैधपणे राणे साहेबांना पोलिसांनी अटक केली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. आमचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ती यात्रा आम्ही पूर्ण करू. आमची यात्रा रोखण्याकरता तुम्ही 40 FIR केल्या, म्हणजे त्यांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन युवासेनेचे कार्यक्रम करायचे, तिथे किती गर्दी झाली तरी त्याच्यावर FIR नाही आहे. पण आमच्या यात्रांवर FIR आहे, पण काय हरकत नाही, पण आमची यात्रा तुम्ही रोखू शकणार नाही. पोलिसांच्या भरोशावर भारतीय जनता पक्षाला रोखण्याचा प्रयत्न 50 वर्ष झाला, पण भाजप थांबलेलं नाही, थांबू शकत नाही. त्यामुळे ती यात्रा आम्ही कंटिन्यू करू. माझा सरकारला अतिशय स्पष्टपणे सल्ला आहे, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत या लोकशाहीमध्ये योग्य नाही आहेत. आता माझा पुढचा सवाल आहे, तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलं?
तुम्ही लाथा घाला म्हणता त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत? कोणी चौकीदार चोर आहे म्हणता त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत? ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ना, ही योग्य नाही आहे. भूमिका एक राहिली पाहिजे. आमचं तर आम्ही बोलतच नाही, आमच्या विरुद्ध, आमच्या परिवाराच्या विरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्या विरुद्ध तुम्ही काय काय केलं ते आमचा वैयक्तिक मामला आहे, आम्ही त्याला सक्षम आहोत. त्यामुळे तो माझा प्रश्नच नाही आहे. पण केवळ एवढंच सांगतो की दुटप्पी भूमिका असू नये, भूमिका एक असली पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी जी काही कारवाई चाललेली आहे ती कारवाई अयोग्य आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो. जरा खुर्ची बदलतो, यांना कम्फर्टेबल आहे. केंद्रीय मंत्री श्री नारायण रावजी राणे, इन्होंने मुख्यमंत्री जी के बारे में जो टिप्पणी की, हम उसका समर्थन नहीं करते. मुख्यमंत्री जी को भारत की स्वतंत्रता का अमृत महोत्सवी वर्ष याद नहीं रहा, इसके लिए किसी व्यक्ति को गुस्सा आ सकता है, वो स्वाभाविक भी है. किंतु उस गुस्से को व्यक्त करने के अपने तरीके होते हैं, उन तरीकों से ही उसको व्यक्त किया जाना चाहिए. किंतु इस वक्तव्य के बाद जिस प्रकार से पुलिस का राज चलाने का प्रयास सरकार की ओर से किया जा रहा है, मैं स्पष्ट रूप से कहता हूं कि भारतीय जनता पार्टी वक्तव्य का समर्थन नहीं करेगी, पर व्यक्ति का समर्थन पूरे तरीके से करेगी. भारतीय जनता पार्टी नारायण रावजी राणे इनके पीछे पूरी ताकत से खड़ी रहेगी. मुझे आश्चर्य लगता है, शर्जिल उस्मानी नाम का एक व्यक्ति महाराष्ट्र में आकर भारत माता को गाली देता है, हिंदुओं को गाली देता है, और महाराष्ट्र की पुलिस अव्वल तो उसके खिलाफ FIR भी नहीं करती, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करती, लेकिन केंद्रीय मंत्री नारायण राणे जी के वक्तव्य के बाद दो दो जगह FIR दाखिल होते, टीम निकलती है, और सबसे बड़ी बात तो यह है कि पुलिस कमिश्नर आदेश देते हैं कि इनको पकड़ा जाए, कोर्ट के सामने हाजिर किया जाए. पुलिस कमिश्नर साहब को कानून पता है देश का, ये नॉन कॉग्निजेबल ऑफेंस है, और जिसको कॉग्निजेबल बनाने का आपने प्रयास किया है उसमें भी आपको पहले नोटिस देनी पड़ेगी, क्योंकि आपने IT एक्ट में दिया है. कुल मिलाकर जिस प्रकार से पुलिस का बल इस्तेमाल करते हुए राणे जी की यात्रा को रोकने का प्रयास किया जा रहा है, अव्वल तो कानूनन पुलिस उन्हें अरेस्ट नहीं कर सकती, पर महाराष्ट्र में आजकल कानून का राज नहीं दिखता, गैर कानूनी ढंग से अगर उन्हें अरेस्ट किया गया तब भी जन आशीर्वाद यात्रा चलेगी. हमारे विपक्ष नेता प्रवीण दरेकर, रविंद्र चौहान और आशीष शेलार उस यात्रा को लेकर आगे बढ़ेंगे, लेकिन पुलिस का इस प्रकार से उपयोग करना, ये सरकार एक प्रकार से पुलिस जीवी सरकार है, इस प्रकार का आज चित्र हमको दिखाई पड़ता है. और ये सारी कार्रवाई जो गैर कानूनी कार्रवाई चल रही है, इस गैर कानूनी कार्रवाई का हम निषेध करते हैं. मैं चेतावनी देना चाहता हूं, भारतीय जनता पार्टी के कार्यालय पर पुलिस के संरक्षण में कुछ लोग
पथराव करने की कोशिश कर रहे हैं, इसको सहन नहीं किया जाएगा, इसकी रिएक्शन आएगी। हम कानून हाथ में लेते नहीं है, हम रास्ते पर आकर राड़ा करने वाले लोग नहीं है, किंतु अगर हमारे कार्यालयों को टारगेट किया जाएगा और पुलिस देखती रहेगी तो हमारे कार्यालयों को संरक्षण देने के लिए हम सक्षम है। कुल मिलाकर जिस प्रकार की भूमिका पुलिस की दिखती है और जिस प्रकार से पुलिस का दुरुपयोग आज महाराष्ट्र में चल रहा है, मुझे लगता है कि एक प्रकार से महाराष्ट्र में कानून का राज अभी नहीं रहा है। सर पण ज्या पद्धतीने आज मुंबईत असेल किंवा ठिकठिकाणी ज्या पद्धतीने राडे होत आहेत त्याच्या या राड्यांबद्दल कुणीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही किंवा शांततेचं आवाहन करताना कुणी दिसत नाही। राडे करतो कोण आहे, शांततेचं आवाहन कोणी केलं पाहिजे? राडे जर शिवसैनिक करत असतील तर त्यांच्या नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं पाहिजे, आणि ते तर मुख्यमंत्री आहेत, पहिली जबाबदारी त्यांची आहे, दुसऱ्या कोणाची जबाबदारी आहे? मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, कुठेही त्यांनी प्रवोक होऊ नये, हा एवढं निश्चित आहे। आपल्या कार्यालयावर जर कोणी चालून येत असेल आणि पोलीस संरक्षणात चालून येत असेल तर आपल्या कार्यालयाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, तेवढ्यापुरतं आपण संरक्षण केलं पाहिजे, बाकी भारतीय जनता पक्षाने शांतता पाळावी। याचं उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे। असं आहे, मी एक प्रश्न विचारतो की समजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाथा मारा म्हटलं तर ती तो ठाकरी बाणा, आणि इतर दुसऱ्या कोणी काही म्हटलं तर यांची जीभ घसरली, ही दुटप्पी भूमिकाही सोडली पाहिजे। मी पुन्हा सांगतो, त्या वक्तव्याचं समर्थन होत नाही, पण तुम्ही दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे। राष्ट्रवादीकडे ग्रह खाता आहे, ज्या पद्धतीनं पुण्यात तोडफोड होते, नाशिकमध्ये तोडफोड होते, आणि मागच्या काही काळामध्ये कोरोनाची कारण दिली, आंदोलन करू नका, काही ह्या गोष्टी करू नका, या सगळ्याकडे कसं बघताय? कारण स्टेट स्पॉन्सर्ड आहे ना, ही जी काही तोडफोड चाललेली आहे बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात, आता काय फरक राहिला मला सांगा? बंगालमध्ये पोस्ट पोल व्हायलन्स असा स्टेट स्पॉन्सर्ड होता, आणि त्याच्यावर आपल्याला माहिती आहे, आता उच्च न्यायालयाने SIT तयार केली आणि त्यातल्या काही केसेस CBIला दिल्या, कारण हे लक्षात आलं की हा स्टेट स्पॉन्सर्ड आहे, इथले पोलीस काही करणार नाही आहे। महाराष्ट्रात ही वेळ कृपया येऊ देऊ नका, महाराष्ट्र पोलिसांचा दर्जा मोठा आहे, देशामध्ये त्यांना मान आहे, त्यांची मान खाली घालायला लावू नका। दोन्ही मंत्री अशा पद्धतीचे वक्तव्य करताना पाहायला मिळतात, महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, कुठेतरी राजकारणाची परिभाषा बदलते असं म्हटलं जाऊ शकतं काय? हे मला मान्य आहे की महाराष्ट्राची संस्कृती पाळली गेली पाहिजे, ती मंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती मुख्यमंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती केंद्रीय मंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती आम्ही सगळ्यांनीच पाळली पाहिजे। म्हणून मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगितलं की वक्तव्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। सुरक्षा होने के बाद भी शिवसैनिक पहुंचे और वहां पे लाठी चार्ज हुआ और हंगामा हुआ, उसे कैसे देखा? भैया देखिए, हिंदी में कहावत है, सैया भय कोतवाल तो डर काहे का, तभी सैया ही कोतवाल है ना, तो ऐसी चीजें होगी, लेकिन उससे हम तो डरने वाले लोग नहीं है। बंगाल जैसा क्या स्पॉन्सर्ड है? देखिए बिल्कुल, जिस प्रकार की परिस्थिति दिखाई पड़ती है बंगाल में, इसी प्रकार से स्टेट स्पॉन्सर्ड घटनाएं हुई, उच्च न्यायालय ने SIT भी तैयार की और CBI को भी तैनात किया। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि महाराष्ट्र में बंगाल जैसी स्थिति न आए, और इसकी जिम्मेदारी सरकार की है। असं आहे, खरं म्हणजे नौटंकी काय असते हे आज आम्हाला पाहायला मिळतं, सगळं ठरवून चाललेलं, तू मार मी रडतो अशा प्रकारची अवस्था।
जयंत पाटील कुठेतरी असं म्हणतायत की नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड ही भाजपची कुठेतरी चूक ठरली आहे, मग ती नरेंद्र मोदी असतील किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी त्यावर खरंच विचार करायला हवा. मला असं वाटतं की हे सरकार सत्तेत येणं ही महाराष्ट्राची कुठेतरी चूक दिसते. कुठल्याही कायदे तज्ज्ञाला विचारलं तरी हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, आणि तो कॉग्निजेबल केला, आता केला आहे त्यांनी, नियमाच्या बाहेर जाऊन केला आहे, तरीही त्यांना नियमाने पहिले नोटीस द्यावी लागेल, त्याशिवाय ही कारवाई करता येत नाही. पण ते निघाले आहेत ना, टीव्हीवर देऊन राहिले ना. अरे असेल हिम्मत तर जा ना शार्जिल उस्मानीला पकडायला, हिम्मत नाही तुमची. साइबर क्राइम पुलिस स्टेशन के जरिए गुनाह रजिस्टर किया गया, उसका बेस किस तरीके से आप देखते हैं? देखिए ये सरकार बार बार हाई कोर्ट में मुंह के बल गिर रही है, इस मामले में भी ये सरकार मुंह के बल गिरेगी. केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं, कारण त्यांनी मंत्री केले असं जयंत पाटील म्हणतात. मला असं वाटतं की जयंत पाटलांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो, पण आता त्याची तपासणी करण्याची वेळ जयंतराव येऊ देऊ नका. नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, मराठी माणूस याकडे कशा पद्धतीने पाहिल आणि त्यातही भाजपा याचा फटका बसेल? नारायण राणे अमराठी आहेत का? केंद्रीय मंत्री आहेत, हा सगळा गोंधळ इथं सुरू आहे आणि मोदींच्या कॅबिनेट मधल्या एका मंत्र्यावर अशा पद्धतीने हे, तुम्ही याबद्दल काही केंद्राला पाठपुरावा केला आहे का? त्यांच्याहून काही विचारणा झाली आहे का? कारण हे प्रकरण अटकलं झाली, काही विचारणा झालेली नाही, मी देखील कळवलेलं नाही, आम्ही इतके कच्चे लोक नाही. असं आहे, जे योग्य असेल त्याला योग्य म्हणू, अयोग्य असेल त्याच्यावर संघर्ष करू. जी जनाशीर्वाद यात्रा निघाली होती त्याचा मूळ फोकस होता की मोदी सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याची, आता हा फोकस कुठेतरी शिफ्ट झाला असं वाटतं का? फोकस शिफ्ट होत नाही. काय असतं की पॉझिटिव्ह न्यूज ही न्यूज नसते, निगेटिव्ह न्यूज ती न्यूज असते, त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं, बाकी त्याचा फोकस तोच राहणार आहे. कालही फोकस तोच होता, आजही फोकस तोच. सर राणेजी वक्तव्य के कारण क्या भाजपा को आगामी बीएमसी चुनावों में नुकसान होगा, क्या वो बैकफायर करेगा उनका स्टेटमेंट जो भी? अरे भाई, नुकसान होगा इस बात से और शिवसेना और कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस को होगा कि महाराष्ट्र में शर्जील उस्मानी आकर हिंदुओं को गाली देता है और उसको संरक्षण वो देते हैं, उसकी रक्षा वो करते हैं, इसका नुकसान उनको होगा.